नमस्कार, मी दिनेश अरपुडे, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. स्पीड न्यूज मध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा. शरद पवारांच्या माघारीनंतर नातू रोहित पवार यांनी फेसबुकवर केले भावनिक आवाहन. माळा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा करणाऱ्या शरद पवारांनी आता आपली भूमिका बदलत लोकसभा निवडणूक लढणार नाही असं म्हटलं. त्यामुळे त्यांचे नातू रोहित पवार यांनी भावनिक आवाहन फेसबुकवर करून साहेब आपण घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून आता शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांचा सामना शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याशी होईल. वंचित बहुजन आघाडी यांची काँग्रेससोबत आघाडी होणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात म्हटले आहे. 15 मार्चला 48 उमेदवार घोषित करणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता आपला मागे पडलेला निवडणूक सुधारण्याचा मुद्दा उचलत ईव्हीएम उमेदवारांच्या नावासमोरील पक्षाचे चिन्ह हटवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या शिमगासनासाठी कोकणवासियांची लगबग सुरू झाली आहे. या दरम्यान भाडेवाढ करून प्रवाशांना नाडणाऱ्या खासगी बस चालकांना परिवहन आयुक्तालयाने इशारा दिला आहे. नियमबाह्य भाडे आकारल्याची तक्रार आल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा परिवहन अधिकाऱ्यांनी दिला. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस पक्षाला काफरे भरले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास तयार असून त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला असून तर मुलापाठोपाठ आता विखे पाटील विरोधी पक्षनेते हे सुद्धा प्रवेश करतील असे बोललं जात आहे.